जाहीर केलं नंतर क्रॉमवेलला देहांताची शिक्षा देण्यात आली चार्ल्स टूने प्रस्थापित केली मोनार्की आणि तेव्हापासून अजून ती चालू आहे मोनार्की इंग्लंड हॅज फेल्ड अमेरिका हॅज फेल्ड इंडिया हॅज फेल्ड श्री चॅरिटेबल ट्रस्टनी जेव्हा लोकमान्यांची वेबसाईट करायची ठरवली आणि त्याचा मूळ उद्देश हाच होता की ठिळकांना शेंगा संत आणि गणित यातनं बाहेर आणायचं होतं कारण टिळकांची कुठची एक ऑगस्ट हे असलं तर टिळक शेंगा सालं आणि गणित आणि संत शब्द तीन प्रकारे लिहिला एवढंच काय की टिळकांचा जन्म चिखली गावात झाला हे दोन वर्षापूर्वी एका शिक्षकाने मला सांगितलं ही आपल्या दुर्दैवाने अशी गोष्ट आहे आम्ही जेव्हा पहिलं बाहेर लोकमान्यांच्या वेबसाईटचं पहिलं पान आम्ही घेऊन जेव्हा शेतकऱ्यांकडे गेलो होतो तेव्हा खेतकऱ्यांनी हाच मुद्दा प्रकर्षाने मांडला होता की टिळकांना त्या त्या काळात मिळालेलं नाही तर ते आपल्याला द्यायचं आहे आणि म्हणून हा विषय आम्ही नेमला निवडला आणि केतकर आज इकडे आले आपल्याला मार्गदर्शन केलं मी आभार मानतो असं म्हणत नाही कारण केतकर आमच्याबरोबर सतत आहेत आणि याच्यापुढेही राहणार आहेत ह्या वेबसाईटचं अखेर मी मागेच सांगितलेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार वीस असेल यावेळी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असेल आणि त्यावेळे आज आपल्याला माहिती आहे इथे जर्मन फ्रेंच आणि स्पॅनिश या तिन्ही भाषांमध्ये आपण त्याचं भाषांतर आपण करणार आहोत मुख्य अडचण मगाशी आत्ता इथे आपल्या बोलण्यामध्ये आली की मराठीमध्येच एवढं साहित्य आहे ते आधी डॅ वेबसाईटवर येणं त्याचं इंग्रजी अनुवाद वेबसाईटवर येणं आणि त्याच्यानंतर जर्मन फ्रेंच आणि स्पॅनिश या भाषेमध्ये येणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मी आज इथे सर्व उपस्थितांना विनंती करतो की हे मोठं काम आहे श्रीका श्रीनिवास गोखटे विकास परांजपे जोशी विनायक जोशी यांचं काम नाही आता आम्हाला आणखीन तीन शिलेदार याच्यामध्ये मिळालेले आहेत पण अशा अनेक असंख्य शिलेदारांची आम्हाला आवश्यकता आहे आणि कुमार केतकर आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळेल आणि ही वेबसाईट आणि लोकमान्य ग्लोबल होतील याची मला खात्री आहे आपण केतकरांचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया आम्ही सगळ्यांना विनंती करतो <laughs> ह्या संदर्भात आपण ऑगस्टमध्ये मोऱ्यांचं सदानंद मोऱ्यांचं भाषण ठेवलं होतं त्याच्यात आपण गांधी आणि टिळक विषय घेतला आज लिंकन लेनिन आणि लोकमान्य हा विषय घेतला लोकमान्यांचा आत्ता जो रेफरन्स झाला गीता रहस्य ते ह्या गीता रहस्यावर डॉक्टर मुकुंद दातार यांनी भाष्य करायचं मान्य केलेलं आहे मार्चमध्ये आपण तो कार्यक्रम करणार आहोत वेळ आणि स्थळ आपल्याला योग्य वेळे कळवलं जाईल पण मार्च महिन्यामध्ये रहस्य पहिल्या दिवशी गीतारस्य परिचय आणि दुसऱ्या दिवशी गीता रहस्याची आजच्या संदर्भात उपयुक्तता या दोन विषयावर ते बोलणार आहेत अशाच मोठ्या संख्येने आपण किंबहुना याच्याहून अधिक संख्येने उपस्थित राहा सर्वांना बाहेर कागदाच्या चिठ्या दिलेल्या आहेत त्याच्यावर त्याने त्यांचा नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस कळवावा म्हणजे आम्हाला आपणाशी संपर्क साधणं सोपं जाईल आपण सर्व उपस्थित राहिलात ते आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद